नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितलं ना आपल्याला आज किती छान भाजी बनवायची आहे. चला तर आता आपण तयारीला लागू. माऊला पण भूक लागली आहे भातासाठी. हा तर त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर आठवणीने क्लिक करा. तुम्हाला एक सांगायचं आहे, मला का ह्या दिवाळीत मला माझ्या खूप मैत्रिणींनी खूप साथ दिली तेव्हा तुम्ही केव्हा देत आहे, तुम्ही पण मला साथ द्या जेणेकरून तुम्हाला हवे तसे मी पदार्थ करून दाखवेल. हो की नाही? चला तर मग आता आपण तयारी करू. इथे मी वांगे आणि बटाटे चिरून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, बटाटे पण टाकले त्यात. वांगे बटाटे मी चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. चला तर आता आपण वांगे शिजत टाकू. वांगे आणि बटाटे बस प्रथम ठेचलेला लसूण टाकू आपण. ठेचून टाकायचा मोहरी. जिरे टाका. आठवणीने हिंग टाका. वांगे बटाट्याच्या भाजीत हिंग पाहिजे. थोडासा कढीपत्ता आणि आपल्याला लाल तिखट नंतरून टाकायचं आहे. हा पहिल्यांदा वांगे बटाटे तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे. ते थोडा वेळ परतून द्यायचे तेलामध्ये आणि नंतरून लाल तिखट टाकायचं. हे बघा छान परतले. आता आपण त्यात लाल तिखट टाकू तुमच्या आवडीनुसार. माझी मिरची थोडी मध्यम आहे, जास्त तिखट नाही आहे. मी 2 चमचे टाकली आहे. हळद 1/2 चमचा, धना पावडर 1 चमचा. ऑप्शनल आहे, तुम्हाला असेल तर टाका, नसले तर काय हरकत नाही. व्यवस्थित परतून घ्या. त्या साधी आणि सोपी पद्धत आहे. बघा छान तेलात परतली. आता मी काय टाकते बघा, जरा हटके आल्याचं पीस असं वरतून टाकायचं. छान लागतो ह्या भाजी, विशेष म्हणजे वांग्या बटाट्याच्या भाजी. आता आपण पाणी टाकू. तुम्हाला जास्त रसा धरायचा असेल तर थोडं जास्त टाका. मला असं अंगापुरता धरायचं आहे, जास्त पण नाही. चवीपुरते मीठ टाका. आळणी वांग छान नाही लागत पण मग खारटही करायचं नाही. हा मापात टाकायचं. आता 1-10 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित खूप उकळून द्यायचं आहे वांग. जे शिजत आलं थोडा रसा कमी झाला की गॅस मंद करायचा, त्याने काय होईल रसा घट्ट होतो आणि वांगे बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते. आता आपण झाकण ठेवून देऊ 10 मिनिटं. आता 1-10 मिनिटं झाले. हे बघा आता मी गॅस कमी करणार आहे आणि पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहे. वांगे शिजत आले आपले. बघू तरी कसं रसा झालाय. बघा मी म्हटले होते ना की बारीक गॅसवर ठेवले की रसा घट्ट होतो. मी अजून त्यात दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. बघा किती छान छान वांगे शिजलंय. आता आपण त्यात 2 चमचे दाण्याचं कूट टाकायचं आहे. तुम्ही अशी भाजी नक्की नक्की खाऊन बघा. अजून 1 चमचा टाकते. खूप टेस्टी लागते अशी भाजी. विशेष म्हणजे तुम्हाला माहिती का, लग्नाच्या पंक्तीत जशी भाजी असते ना तशीच लागते ही भाजी. न मी त्यात ग्रेव्ही घातलेली आहे, न कांदा घातलेला आहे. आता थोडा वेळ वाफून ठेवू अजून 1-5 मिनिटं. बघा मग आपली भाजीला कसं शेंगदाण्याच्या दाण्या कुटामुळे एकदम मस्त तर्री पण येईल आणि कलर पण छान येईल, चव पण छान येईल, वास पण छान येईल. बघू तरी कशी झाली आहे. अरे वा, मी म्हटले ना दाण्याच्या कुटाची बातच नाही.